नमस्कार मित्रांनो, आताच आपल्या हाती आलेल्या सर्वात मोठ्या बातमीनुसार जालना लाठीचार्ज प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करा. जिल्हा अधिकारी कार्यालयात समोर मोठे उपोषण. नेमकं झालंय काय सविस्तर बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे अतिशय महत्वाचे ठरेल. तर दोषी नसतानाही पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी सुरू असलेल्या उपोषणावर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटल्यावर सरकारने सावध भूमिका घेत या प्रकरणाची काही पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार 3 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबन करण्यात देखील आले होते. मात्र पोलिसांवर झालेली कारवाई मागे घेऊन त्यांचे निलंबन तात्काळ मागे घेण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे. दोषी नसतानाही पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. जालना येथील उपोषणकर्त्यावर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आल्याचा आरोप झाला होता. याचे काही व्हिडिओ देखील समोर आले होते. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटताना पाहायला देखील मिळाले. अनेक ठिकाणी जाळपोळ सुरू झाली. विशेष म्हणजे जालना जिल्ह्यात देखील याचे पडसाद उमटले होते आणि मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. त्यानंतर सरकारने याची गंभीर दखल घेतली. तसेच या प्रकरणी चौकशी आदेश देखील देण्यात आले होते. याच दरम्यान याच वेळी लाठीमार प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी होऊ लागली. त्यानंतर सरकारने जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले देखील होते. तर पोलीस उपअधीक्षक राहुल खाडे, DYSP मुकुंद आघाव आणि गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र दोषी नसताना ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत कारवाई मागे घेण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते गजानन दराडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. तर उपोषणकर्त्याची मागणी काय हेच आपल्याला या व्हिडिओतून बघायची. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलना दरम्यान पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. मात्र या प्रकरणातील दोषी नसलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. यामुळे निलंबन परत घेऊन त्यांना सन्मानाने कर्तव्यावर रुजू करावे, जखमी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची पगारी रजा मंजूर करावी, तसेच पुढील उपचारार्थ प्रत्येक रुपये 5 लाख देण्यात यावे या मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण करण्यात येत आहे. तसेच आमरण उपोषणादरम्यान काही बरे वाईट झाले तर याचे सर्व जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह राज्यातील सर्व आमदार, खासदार व जिल्हाधिकारी यांच्यावर असेल असे निवेदनात स्पष्ट म्हटले आहे. तर मित्रांनो, यावरून तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. नक्की निलंबन मागे घ्यायला पाहिजे की नाही, तुमचं मत आम्हाला हवंय. तर नक्की तुमची कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.